आज आपण बघणार आहोत घरच्या घरी कणीदार असं तूप कसं करायचं ते। तर खूप सोपं आहे आणि घरच्या घरी असं कणीदार तूप 7 ते 8 दिवसांच्या मलईपासून तयार होतो। हे पहा अशा पद्धतीने चांगलं रवाळ असं तूप आपलं झालेलं आहे। तर चला बघूया आपण हे तूप कसं करायचं ते। जाणीजे यज्ञकर्ममध्ये मी मनीषा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर इथे मी 7 ते 8 दिवसांची मलई घेतली होती आणि त्यापासून लोणी काढलेलं आहे। तर हे लोणी कशा पद्धतीने आपण झटपट काढू शकतो याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे, तर ती तुम्ही अवश्य बघा। तर आता इथे गॅसवर मी हे लोणी तापायला ठेवलेलं आहे। आता मी हे फास्ट गॅसवरती करून फटाफट हे लोणी वितळवून घेणार आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला हे लोणी वितळवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे लोणी वितळलेलं आहे आणि मी गॅसची फ्लेम लो करून हे चांगलं कढायला ठेवलेलं आहे। अशा पद्धतीने मध्ये मध्ये हे ढवळायचं आहे। तर सुरुवातीला आपण जेव्हा लोणी कढायला ठेवतो त्यावेळेला हा असा फेस तयार होतो, तर हा उतू जाण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जर तूप काढणार असाल तर थोडं मोठं भांडं घ्या। माझ्या सवयीप्रमाणे मला अंदाज आलेला आहे, त्यामुळे मी ह्या टोपामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करते। तर ही स्टेप थोडी काळजीपूर्वक करायची आहे, कारण सुरुवातीला लोणी हे लोण्याचा फेस होऊन हे उतू जाण्याची शक्यता असते। तर ही अशी आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागते। तर आता हे पहा अशा पद्धतीने मी हे 2-3 मिनटं चांगलं उकळवलेलं आहे आणि हे आता थोडंसं फेस गेलेलं आहे आणि याचं आता तूप तयार व्हायला चालू झालेलं आहे। तर अशा पद्धतीने याला मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून तूप आपलं खाली तळाला लागू नये। आणखी 2 मिनटं याला असं व्यवस्थित आपण कढवून घेणार आहोत। हे आपण तूप कढवत असताना आपल्याला पूर्ण वेळ याला लक्ष द्यायची गरज नाही आहे। आता मी याला 2 मिनटं असंच झाकून हलकंसं झाकण ठेवून कढवून घेणार आहे। हे पहा 2 ते 3 मिनटानंतर आता तूप हे आपलं आणखी निघायला चालू झालेलं आहे। लोण्यातून बऱ्यापैकी तूप निघालेलं आहे। आता आणखी आपण हे थोडंसं ढवळून चेक करणार आहोत की आपण हे झाकून ठेवल्यानंतर खाली तळाला लागलं तर नाही ना, हे असं आपल्याला मध्ये मध्ये चेक करायचं आहे। अगदी याच्या जवळच तूप करताना थांबण्याची गरज नाही, आपण बाजूला दुसऱ्या गॅसवर दुसरंही काम करू शकतो। हे असं फक्त मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे, जेणेकरून आपलं हे तूप तळाला लागू नये। जर थोडंफार कुठे तळाला लागलेलं असेल तर ते आपल्याला असं सोडवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवरतीच हे आपल्याला व्यवस्थित कढवून घ्यायचं आहे। आता मी यावरती झाकण ठेवून पुन्हा 2-3 मिनटांसाठी हे असंच कढवू देणार आहे। आता चांगलं 2-3 मिनटानंतर हे बघा असं तूप चांगलं आपलं निघालेलं आहे। आता हे मी परत एकदा चेक करणार आहे, खाली आपल्या तळाला तूप कुठे लागलं तर नाही ना। तर मला वाटतं हे 2-3 मिनटांमध्ये तूप चांगलं लागलं थोडंसं तळाला, तर मी अशा प्रकारचं धारवालं उलटण घेतलेलं आहे आणि त्याने तळाला लागलेलं सगळं हे जे तूप आहे ते सोडवणार आहे। तर मध्ये मध्ये असं आपल्याला टोप गोल फिरवून हे सगळं तूप जे लागलेलं आहे तळाला चिकटलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपलं चांगलं तूप कढत आलेलं आहे। हे मध्ये मध्ये सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। आता हे पहा लोण्यापासून आपलं सगळं तूप वर असं गोळा झालेलं आहे आणि थोडीफार बेरी खाली जमा झालेली आहे। तर आता आपण ह्या स्टेपमध्ये हे सगळं असं बेरी खाली जमा झालेली आहे, निथळ असं तूप तयार झालेलं आहे। तर आता आपण ह्या स्टेपला ह्यामध्ये खाऊची पानं घालणार आहोत। तर लॉकडाऊन असल्यामुळे मला खाऊची पानं मिळाली नाही आहेत, तर ही सुद्धा खाऊचीच पानं आहेत। ही माझ्या घरच्या वेलीला लागलेली पण ही पूर्ण अजून डेव्हलप झालेली नाही आहेत। तर मी तुम्हाला प्रोसिजर समजावून सांगण्यासाठी आता इथे दाखवणार आहे की कशा पद्धतीने ही पानं कुठल्या वेळेला तुपात घालायची आहेत, ज्यामुळे तुपाला खूप असा छान सुगंध येतो आणि तूप असं खूप सुगंधित असं रवाळ तयार होतो। तर आता ही पानं ह्या स्टेपला असं निथळ तूप तयार झालं की ह्यामध्ये घालायची आहेत आणि चांगली 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं जवळजवळही ह्यामध्ये कढवून घ्यायची आहेत। हे पहा तूप आता आपलं चांगलं अजून डार्क कलर झालेलं आहे, तूप चांगलं आपलं कढलेलं आहे। ही पानं क्रिस्पी होतात ह्यामध्ये तळून निघाल्यानंतर आणि ही तुपात तळलेली पानं अशी ऑसम लागतात। तुम्हीही बघा ती कशी तुम्हाला वाटतात ते, ट्राय करा तुम्ही। तर हे पहा अशा पद्धतीने आता मी हे सगळं तूप गार केलेलं आहे आणि हे आपलं सगळं वर असं तूप गोळा झालेलं आहे आणि खाली तळाला बेरी झालेली आहे जमा। आता मी इथे अर्धा
किलोचा हा तुपाचा कंटेनर घेतलेला आहे. हा दिवाळीच्या वेळेस मी तूप आणलेलं बाहेरून, तो हा कंटेनर आहे. तर तुम्हाला हे दाखवण्यासाठी की ह्या 7-8 दिवसाच्या बेरीपासून बरोबर 1/2 किलो तूप कसं तयार होतं, तर हा 1/2 किलोचा कंटेनर आहे आणि यामध्ये हे सगळं तूप मी गाळणीने ह्या चाळून गाळून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने हळूहळू आपल्याला सगळं हे तूप गाळून घ्यायचं आहे. आता हे पहा, आपण ती जी प्रोसिजर फॉलो केलेली आहे त्यामुळे आपली बेरी जास्त निघालेली नाही आहे. लोण्यापासून आपलं तुपाची क्वांटिटी आहे ती खूप चांगली निघालेली आहे. बेरी जास्त निघालेली नाही आहे, आपलं लोणी वाया गेलेलं नाही आहे, आपलं टोपही तळाला एकदम क्लीन आहे. ही प्रोसिजर फॉलो केली तर तुम्ही अशा प्रकारे असं भरपूर तूप काढू शकता 7-8 दिवसाच्या लोण्यापासून. तर लोण्याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही अवश्य बघा. ती रेसिपी खूप छान आहे आणि 5-7 मिनिटांमध्ये आपण त्या प्रोसिजरने लोणी काढू शकतो. हे पहा, आता मी ते सगळी ही बेरी जी काढून घेतलेली आहे, तर ह्यापासून आपण खूप छान अशी एक मावा मिठाई बनवणार आहोत. ही जी बेरी आहे, मावा आहे, याची मिठाई आपण बनवणार आहोत. तर ह्यामधलं आपलं काही वेस्ट जाणार नाही आहे. आपलं तूप निघालेलं आहे, ताक मिळालेलं आहे, लोणी झालेलं आहे. त्यानंतर आपण हे तूप आणि हे बेरीचाही उपयोग करणार आहोत. तर हे पहा, आपलं कंटेनर पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे आणि अशा प्रकारे 7-8 दिवसाच्या मलईपासून चांगलं 1/2 किलो तूप आपल्याला मिळालेलं आहे. तर असं खूप छान असं रवाळ साजूक तूप घरच्या घरी बनवा आणि तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. तर व्हिडिओ आवडल्यास अवश्य शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.